ओल्या नारळाच्या वडीसाठी आपल्याला लागणार आहे ओले नारळ. त्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे, कारण आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करायचे आहे. आपण हे छान बारीक मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता आपले ओले नारळ जे आहे ते बारीक छान झालेले आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 ते 2 टेबलस्पून मी तूप टाकून घेणार आहे. गॅस ऑन करायचा आणि आपल्याला लो फ्लेमवर हा जो नारळाचा बारीक केलेला किस आहे तो पूर्ण टाकून त्यामध्ये तुपामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याचा छान रंग आपल्याला बदलेपर्यंत मंद असेवरच भाजायचा आहे. लालसर तांबूस भाजून घेऊ. गॅसची फ्लेम ही मोठी असेल तर आपला जो नारळाची किस आहे तो जळण्याची शक्यता असते, त्यामुळे बारीक फ्लेमवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे. या प्रकारे आपण तो व्यवस्थित भाजून घेतला. इथे तुम्ही बघू शकता त्याचा रंग चेंज झालेला आहे, अगदीच थोडासा लालसर कलर आलेला आहे. यामुळेच आपल्या ज्या वडीला चव चांगली येणार. त्यानंतर ज्या वाटीनी नारळाचे काप होते म्हणजे एक वाटी नारळाचे काप होते तर त्याच वाटीने मी 2 वाटी दूध यामध्ये ॲड केलेले आहे. ज्या वाटीच्या प्रमाणात आपण ओले नारळ घेतले होते त्याच वाटीच्या प्रमाणात आपण दूध घेतलेले आहे. हे दूध आपण थोडे उकळून घेऊ. त्यानंतर दुधाला थोडी उकळी आली की 1 सॅचेट मिल्क पावडर पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ते 25 ग्रामचं मिल्क पावडर असतं, ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा खवा किंवा कुठलेही काजू पीठ किंवा बदाम पूड आपल्याला यामध्ये ॲड नाही करायची आहे. आपल्याला फक्त मिल्क पावडरच ॲड करायचे आहे. हे सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या प्रकारे एकसारखे त्यामध्ये मिक्स केले की मिल्क पावडरची गुठळी होत नाही. मिल्क पावडरमुळे आपल्या या मिश्रणाला अगदी 2 मिनिटातच घट्टपणा यायला सुरुवात होईल आणि दुधाचा रंगसुद्धा बदललेला दिसेल. इथे तुम्ही बघू शकता आपले दुधाला किती घट्टपणा आलेला आहे. एकदम छान असं मुलायम हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. दूध पूर्ण आटून घ्यायचं आहे. दूध आटून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. आपले अगदीच थोडे दूध आटायचे राहिले. या ठिकाणी दूध पूर्णतः आटून झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकता मिश्रण अगदीच कोरडे कोरडे झाले. यावेळेस आपल्याला साखर यामध्ये ॲड करायची आहे. मी या ठिकाणी 1 वाटी साखर ॲड केलेली आहे. साखर थोडी वडीसाठी जास्त असावी जेणेकरून वडी ही छान पडते. आता साखर टाकल्यानंतर सुद्धा थोडे पाणी सुटेल, साखर मेल्ट व्हायला लागेल आणि मिश्रण थोडे पतले होईल. त्याला अजून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. साखर टाकल्यानंतर अगदीच 2 ते 3 मिनिटातच हे मिश्रण घट्ट व्हायला लागते. इथे तुम्ही बघू शकता मिश्रण थोडे पातळ झाले. आपण साखर ॲड केली त्यामुळे आता ह्याला असेच 2 मिनिट शिजू दिले की छान घट्ट गोळा होतो. 2 मिनिट शिजून झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकता छान घट्टपणा आपल्या गोळ्याला आलेला आहे. असा घट्टपणा आल्यानंतर फक्त 2 मिनिट आपल्याला थोडे परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातला जो पाण्याचा अंश असेल किंवा पतलेपणा असेल तो निघून जाईल आणि वडी खूप लवकर पडते. आता सर्व मिश्रण एकदम छान घट्ट झालेलं आहे, कुठेही पातळपणा जाणवत नाही आहे. त्यानंतर मी एका डिशला तूप लावून घेते आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. या प्लेटमध्ये मी सर्व मिश्रण टाकून घेणार आहे. या प्लेटमध्ये आपण हे मिश्रण सर्व व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपण ते व्यवस्थित सेट करून घेऊ.
या ठिकाणी मी चमच्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण प्रेस करून एकसारखं लेवल करून घेतलेलं आहे. आता या मिश्रणाला सेट होण्यासाठी 2 ते 3 तास लागणार आहे. अर्धा तास अगदी वरती आणि बाकी 1 ते 1.5 तास आपण हे थोडं फ्रीजला ठेवायचं आहे. आपले मिश्रण सेट झाल्यानंतर आपण त्याची वडी पाडायला घेऊ. एकदम छान प्लेन अशी वडी पडते. इथे तुम्ही बघू शकता चाकूच्या सहाय्याने खूप अलगद हाताने ही वडी छान कट होत आहे. फ्रीजला ठेवल्यामुळे वडी पडण्यास अजून सोपे जाते. त्यामुळे थंड झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजला मिश्रण ठेवायचंच आहे 1 ते 1.5 तास. या प्रकारे आपण छोटे छोटे काप करून घेऊ. ही आपली तयार वडी खाण्यासाठी रेडी आहे. एकदम छान आणि टेस्टलासुद्धा चविष्ट अशी वडी तयार होते.